गृहमंत्री तर ठीकच आहे ते गेलेच, पण त्यासोबत ज्या पोलीस आयुक्तांना आपण आणलं होतं ते पोलीस आयुक्त देखील त्या ठिकाणी त्या काळामध्ये जेलमध्ये जाताना आपण कायदा सुव्यवस्थेची चर्चा ही स्टॅटिस्टिक्सच्या आधारावर होऊ नये, कारण स्टॅटिस्टिक्स हे कशाही प्रकारे आपल्याला मांडता येतं. गेल्या वर्षानुवर्ष देशातल्या इतर शहरांच्या तुलनेत महिलांकरता अतिशय सेफ शहर हे मुंबई शहर मानलं जातं. ही कोयता गँग वगैरे जी काही आहे ही कुठली गँग बिंग नाहीये, पण हे सरकार बदलतात पण पोलीस तेच असतात. अनेक वेळा ते पोलीस कधी चांगलं काम करतात, एखाद्या प्रकरणात चुकीचं काम करतात, अशा अनेक गोष्टी आपल्या समोर येतात. महत्वाचं काय असतं? महत्वाचं असतं की त्या पोलिसांना आपण नेतृत्व कसं देतो. शेवटी वरिष्ठांकडे पाहिलं जातं, मंत्र्यांकडे पाहिलं जातं, आणि त्या ठिकाणी जर ट्रान्सपरन्सीचा अभाव दिसला, त्या ठिकाणी जर कुठले वैयक्तिक हेतू साध्य करण्याचा प्रयत्न दिसला तर त्यातनं अडचणी निर्माण होतात. आपण मागच्या काळातही बघितलं की पोलीस दलामध्ये वाझेसारख्या व्यक्तीचा म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीचा शिरकाव झाला की काय होतं, मग ते उद्योजकाच्या घरासमोर स्फोटकं ठेवणं असेल, बदल्यांमधले भ्रष्टाचाराचे विषय असतील. आता मी गृहमंत्र्यांच्या बद्दल ते माझ्या काही बोलणार नाही, पण दोन दोन मंत्र्यांच्या संदर्भात जे विषय त्या काळात समोर आले आणि त्यातनं कुठेतरी पोलिसांच्या प्रतिमेवर देखील एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आपण बघितलं, आणि अशी स्थिती आली की म्हणजे गृहमंत्री तर ठीकच आहे ते गेलेच, पण त्यासोबत ज्या पोलीस आयुक्तांना आपण आणलं होतं ते पोलीस आयुक्त देखील त्या ठिकाणी त्या काळामध्ये जेलमध्ये जाताना आपण बघितले, आणि इतक्या मोठ्या प्रमाणात नेत्यांच्या विरुद्ध कट रचणं, जेलमध्ये टाकण्याची त्या ठिकाणी त्याचा प्रयत्न करणं, काही प्रयत्न आम्ही उघडकीस आणले. आम्ही देखील त्याचे भुक्तभोगी आहोत, अजून काही गोष्टी बाहेर येणार आहेत त्या संदर्भात, पण मला असं वाटतं की आपल्याला कुठेतरी राजकारणाच्या पलीकडे पाहण्याची आवश्यकता आहे. आज तुम्ही बघा की हे सरकार आल्यानंतर ठीक आहे काही घटना जरूर घडल्या असतील, पण कुठेही कोणाला धरून विक्टिमाइज करणं अशा प्रकारचा प्रयत्न हा या सरकारच्या माध्यमातून होत नाही, तो होणार नाही, हे देखील या निमित्ताने मला सांगायचं आहे. आज अनेक वेळा महाराष्ट्राची चर्चा होत असताना खरं म्हणजे माझा नेहमी हा प्रयत्न असतो की कायदा सुव्यवस्थेची चर्चा ही स्टॅटिस्टिक्सच्या आधारावर होऊ नये, कारण स्टॅटिस्टिक्स हे कशाही प्रकारे आपल्याला मांडता येतं. मुळामध्ये सेफ्टी परसेप्शन हे अत्यंत महत्वाचं असतं. उदाहरण द्यायचं झालं तर मुंबईसारखं जे शहर आहे, आजच नाही गेल्या वर्षानुवर्ष देशातल्या इतर शहरांच्या तुलनेत महिलांकरता अतिशय सेफ शहर हे मुंबई शहर मानलं जातं. स्टॅटिस्टिकली इथे किती गुन्हे घडले, दिल्लीला कुठे घडले, कलकत्त्याला किती घडले, मग तिथली लोकसंख्या किती होती, यापेक्षा आज महिलांचं सेफ्टी परसेप्शन मुंबईमध्ये अर्ध्या रात्री देखील महिला लोकलमध्ये एकटी जाते, रस्त्यावर फिरू शकते, हे सेफ्टी परसेप्शन आहे. तेच मी कुठल्या शहराचं नाव घेणार नाही, पण देशातल्या अनेक प्रमुख शहरांमध्ये रात्री 10 वाजेनंतर महिला फिरू शकते का असं जर आपण विचारलं तर काही ना काही प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी निर्माण होताना आपल्याला दिसतात. आणि म्हणून स्टॅटिस्टिक्स हा काही महत्वाचा विषय नसतो, तरी देखील थोडंबहुत स्टॅटिस्टिक्स या ठिकाणी मांडलं जातं म्हणून मांडलं गेलं पाहिजे. तर आपण जर बघितलं असेल तर साधारणपणे लोकसंख्येचा विचार केला तर क्राईम रेटमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक हा 10वा आहे, आणि आपण लोकसंख्येत तसे दुसरे आहोत पण क्राईम रेटमध्ये आपण 10वे आहोत. 10वे म्हणजे काही फार चांगले असं मी म्हणणार नाही, पण तरी देखील अनेक वेळा ऍब्सोल्यूट नंबरवर लोक सांगतात की महाराष्ट्र नंबर 1वर आहे, ते खरं नाहीये. लोकसंख्येच्या अनुसार त्याची आपल्याला विभागणी करावी लागते. आणि गुन्हेगारी रोखण्याकरता मोठ्या प्रमाणात मागच्या काळामध्ये आपण प्रतिबंधात्मक कारवाया केल्यात. साधारणपणे 3,505 लोकांवर तडीपारी लावलीये, 239 लोकांवर एमपीडीए लावलाय, 182 प्रकरणामध्ये 776 आरोपींवर मुकासारखी कारवाई ही आपण त्या ठिकाणी केली आहे. आज आपण जर बघितलं तर या ठिकाणी जे काही वेगवेगळे
गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांच्या संदर्भात देखील आपल्या लक्षात मला आणून दिलं पाहिजे की अंमली पदार्थांच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी कारवाई केली आहे आणि आपण जर विचार केला तर जवळजवळ 5 ते 6% आता अधिक आपण हे जे गुन्हे आहेत ते गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये आता डिस्ट्रिक्ट कलेक्टरच्या अंतर्गत अँटी नार्कोटिक सेल हा तयार झालाय. ज्यांना ज्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट कलेक्टर आहे, ज्याच्यामध्ये पोलीस अधीक्षक आहे, कमिशनर असेल तर कमिशनर आहे आणि यांना आढावा घेऊन आपला रिपोर्ट राज्याला आणि केंद्राला हा सातत्याने सादर करावा लागतो आणि नार्कोटिक्सच्या संदर्भात केंद्र आणि राज्य सरकार मिळून मोठ्या प्रमाणात झिरो टॉलरन्स पॉलिसी ही आता आपण या ठिकाणी सुरू केली आहे आणि विशेषतः शाळा कॉलेजेस याच्या जवळ आता मोठ्या प्रमाणात कारवाई ही देखील आपण निश्चितपणे करतो आहोत. यासोबत अजून काही मुद्दे सातत्याने या ठिकाणी येतात, खंडणीच्या टोळ्यांचे वगैरे विषय या ठिकाणी येतात. या सगळ्या विषयांवर काही मी या ठिकाणी जाणार नाही, परंतु कोयता गँगचा विषय देखील आपल्या याच्यामध्ये आलेला आहे. ही कोयता गँग वगैरे जी काही आहे ही कुठली गँग बिंग नाही आहे. हे काही लोक हे कोयता बियता घेऊन त्या ठिकाणी लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न करतात. हे खरं आहे की सुरुवातीच्या काळामध्ये काही गुन्हेगारी या ठिकाणून झाली आहे, पण आता आपण बघा आता हे गुन्हे अतिशय कमी झाले आहेत. म्हणजे ते कुठेतरी 1103 वगैरे त्या ठिकाणी होते, ते आता 116 वगैरे आलेले आहेत. पुणे ग्रामीणला तर आता एकही गुन्हा राहिलेला नाही. पिंपरी चिंचवडमध्ये 11 आहेत, नाशिक शहरामध्ये 7 आहेत, नाशिक ग्रामीणमध्ये एकही नाही, संभाजीनगरमध्ये 2 गुन्हे आहेत आणि संभाजीनगर ग्रामीणला एकही नाही. त्यामुळे आता याही संदर्भात मोठ्या प्रमाणात कारवाई जी आहे ती कारवाई आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे. खरं तर अनेक विषय सांगता येतील, पण महिला विरुद्धचे जे गुन्हे आहेत या गुन्ह्यांच्या संदर्भात साधारण 2022 44,221 गुन्हे हे या संदर्भातले उघडकीस आले, गुन्हे घडले आणि आता हे गुन्हे उघडकीस येण्याचा दर देखील मोठ्या प्रमाणात वाढलाय. तो आता जवळजवळ 93% गुन्हे यातले उघडकीस आले आहेत. 2021 हा दर 87% होता, तो 93% गेला, तो आपल्याला 95% वर न्यायचा आहे आणि त्याही दृष्टीनं आता परिणामकारक कारवाई जी आहे ही कारवाई होते आहे. बलात्काराचे जे गुन्हे आहेत या गुन्ह्यांमध्ये आपण प्रयत्न करतोय की 60 दिवसाच्या आत चार्जशीट दाखल झाली पाहिजे आणि या संदर्भात आपण जर विचार केला तर साधारणपणे आपण ज्यावेळेस याची सुरुवात केली 2017-18 की 7 दिवसात चार्जशीट दाखल करायची, त्यावेळी पहिल्या वर्षी आपण केवळ 18% प्रकरणांमध्ये 60 दिवसात चार्जशीट दाखल करू शकलो. ती वाढत 2020 44% झाली, 21 56% झाली आणि आता हा जो 2022 आहे यामध्ये जवळजवळ 69% म्हणजे 70% प्रकरणांमध्ये आता 60 दिवसाच्या आत चार्जशीट आपण दाखल करतोय. पण यातूनही आपलं समाधान नाही आहे. आपल्याला जवळजवळ केंद्र सरकारने जे काही निकष ठरवले त्याप्रमाणे यावर्षी 85% प्रकरणांमध्ये आपल्याला 60 दिवसाच्या आत ही चार्जशीट दाखल करायची आहे, जेणेकरून या गुन्ह्यांची निर्गती जी आहे ती लवकरात लवकर झाली पाहिजे. सातत्याने शक्ती कायद्याच्या संदर्भातला विषय देखील मांडला जातो. त्या संदर्भात मी मागे देखील सभागृहात सांगितलं की अनेक कायद्यांचा अधिक्षेप झालेला असल्यामुळे केंद्र सरकारकडे त्या संदर्भातली कारवाई चाललेली आहे आणि केंद्रीय कायदे आणि राज्याचे कायदे हे खूप ओव्हरलॅप झाले असल्यामुळे त्यातनं इतर राज्यांवर देखील त्याचा बऱ्यापैकी परिणाम होतो आणि म्हणून त्या संदर्भातली कारवाई आज आपल्याला होताना दिसते आहे.